गणेश तरे, सुरेश तरे, गोकुलदास पाटिल, रविकांत मात्रे एंड भावेश ठक्कर, एस फिटनेस हब सेंटर, अरुण भोईर, कैपिटल टेलर्स भिवंडी, अनिल तावरे, भाविक इंटरप्राइजेस, साई गणेश इंफ्रा, रुपेश दादा मात्रे, मयूरेश इंटरप्राइजेस, संजय भाई मात्रे, केजर इंटरप्राइजेस, संजय भाई मात्रे, ज्ञानेश मतीन भाई, अमित कामले, सो ऑल्सो सपोर्टर स्पॉन्सर जयमला इंटरप्राइजेस, महेश जाधव, हर्ष शॉप इंटरप्राइजेस, राजेश नाईक, नाईक केबल नेटवर्क, रंजित नाईक, साई सागर वॉटर सप्लायर्स, निलेश नाईक, हर्षाली मंडप डेकोरेटर्स, कैलास पाटील, प्रकाश यादव, विनर डेवलपर्स, दीपक भाई शाह, ओम साई बिल्डर मटेरियल सप्लायर्स, कैलास मात्रे, बाबोसा लॉजिस्टिक, सुशील बोत्रा, तनिष्क एंटरप्राइजेस, संतोष मात्रे, अनिस्कन बालाजी पेंटर, ललित भाई, मेगा फाइन फैब्रिक प्राइवेट लिमिटेड, नामचंद भाई, टॉपमेन एक्सपोर्ट प्राइवेट लिमिटेड, सतीश भाई, शिवप्रिया सिंटेक्स, विनोद भाई, प्रवीण भाई, सूरज टेक्सटाइल, सुभाष भाई, सारा कलेक्शन, सुरेश भाई, प्रेस फिट, गोपा भाई, कैलास साइंटिफिक, विनोद गुप्ता, प्रभु भाई, साईनाथ पाटिल एंड प्रिंस मूवीज, रवि गुलवे, थैंक यू एमएलए ट्रॉफी 2018 ऑल स्पॉन्सर एंड सपोर्टर्स, गो टू कॉमेडी बॉक्स. थैंक्स मनोहर तारे सर. तो बोलिया मित्रों सामनेकडे, सिटी क्रिकेट मधील पहिला सामना आपण पाहतोय. पंचांचा अधिकृत शिअर आलेला आहे गोलंदाजी मार्गावर मयूर, फ्रंटलाइन गोलंदाज आपण पाहत आहोत बीएमसी पंजापूर संघाकडून. पहिला चेंडू फुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाही, निर्धाव चेंडू समाप्ती. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा अमदार चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक सन्माने रुपेश म्हात्रे साहेब, सन्माने संजय भाई म्हात्रे साहेब, महेंद्र स्पोर्ट्स, मयूर स्पोर्ट्स आणि गावदेव भादवड. गेले स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढला जातोय. डीप स्क्लेक मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावीने सागर ठाकरे आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय आणि संघाचा अकाउंट ओपन होतोय. सागर ठाकरे मॅन फ्रॉम ठाकूरपाडा, त्याच्या समवेत आपण पाहतो विशाल. विशाल मॅन फ्रॉम रांजणोली. पहिलं षटक हातवलं गोलंदाज मयूर, वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं व्यापिटायझिंग कडून. यावेळी इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉंग अन रिझन मध्ये फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. एकेरी धावेने दोन्ही फलंदाज आपलं वैयक्तिक खातं उघडतात आणि संघाची धावसंख्या वाढून होती ती बिनबाद 2. नक्कीच बीएफसी पांढरापूर संघाला हेमंत गुळवे मुस्तफा यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, धन्यवाद. यावेळी मात्र चेंज ऑफ द पेस, थोडस गतीमध्ये परिवर्तन होता आणि फलंदाज गतीला फारकू शकला नाही, ओळखू शकला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. शॉर्ट थनमॅन शॉर्ट फाईन लेग क्षेत्राची वेळ रचना आपण पाहू शकता 38 सर्कल मध्ये. यावेळी पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न, अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके खेळण्याची मुभा दिली जात नाही गोलंदाजाकडून. मयूर फ्रंटलाइन गोलंदाज आपण पाहतोय बीएमसी पांजरापूर या संघाचा. आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी पुन्हा एकदा फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्तीचा इशारा होतो पंजांकडून. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर प्रिन्स मूवीज संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 2. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय मयूर या गोलंदाजाकडून. हे आपण पाहू शकतो आमचं मान्यवर कक्ष वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक, तसेच इतर मान्यवरांनाही आपण पाहू शकता त्यांच्या समवेत. हेमंत गुळवे उर्फ मुसाभाई,
रेग्युलर क्रिकेट मधील हा पहिला सामना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचे समाप्तीनंतर धावसंख्या विन बाद दोन, एक संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते प्रिन्स मूवीज या संघाकडून. दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी यांकडनं पाचारण केलेलं आहे करंदरने गोलंदाज प्रशांत याला. प्रशांत नाईक गॅलरी यांकडनं गोलंदाज जमरकर सज्जतोय. सामना करेल फलंदाज विशाल. यावेळी जोरदार अपील आणि यस विशाल याची केली संपुष्टात. पहिला हादरा बसतोय प्रिन्स मूवीज या संघाला. प्रतिमेश पाटील मॅन फ्रॉम लाखिवली पहिला हादरा बसलेला आहे. फलंदाज विशाल यांनी बाद होण्यापूर्वी फक्त आणि फक्त एका धावाचं योगदान दिलं होतं आपल्या संघाला. प्रशांत सामनाकर फलंदाज प्रतिमेश यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका डीप कव्हर मधून चेंडू जातो शिमा शेफळा चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका यंदाच्या अंगामध्ये हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर ज्युनियर कप मध्ये प्रतिमेश पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती पुरुष या संघाकडून. चौकाऱ्याने आपला अकाउंट ओपन करतोय फलंदाज प्रतिमेश. पुन्हा एकदा मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू टोलवला जातो आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार. अंदर चकचा आयोजन केलंय मधुबनला वाला. अंदर चकचा आयोजन केलंय केलंय धरण पाडाला गाजतय नाव. पाहू शकता अतिशय उत्कृष्ट फटका. पहिला चौकार फेस केला होता डीप कव्हर मधून आणि दुसरा चौकार फेस करतोय डीप मिड विकेट मधून. बॅक टू बॅक दोन चौकार आतापर्यंत प्रथमेश पाटील याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात आणि चौकाऱ्यांच्या हॅटट्रिक वर आहे. दोन चौकार आतापर्यंत फेस केले होता लागोपडीच्या चेंडूंवर. यावेळी हो 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 एवढा या डीप मिड विकेटच्या वरून चेंडू शिमाशेफळ षटकार. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आणि चिंतेचं विषय असणार आहे निश्चितच क्षेत्ररक्षकामध्ये. गोलंदाज खूप परेशान आपण पाहतोय. प्रशांत शांत ठेवू शकला नाही फलंदाज प्रतिमेश पाटील याला. तब्बल तीन चेंडूंवर बघितलं तर 14 धावा या कुठून काढले होता प्रतिमेश पाटील यांनी. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय प्रतिमेश पाटील याच्याकडून. धावसंख्या वेगाने वाढते मुसंडी मारलेली आहे धावसंख्येने. धावसंख्या वेगाने वाढून झालेली ती 16.
मंगेश बॉल बॉय ची भूमिका निभावताना प्रशांत पुन्हा एकदा स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी इनकडनं गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज प्रथमेश, यावेळी कमबॅक करतोय या चेंडूवर. थोडासा ऑफसाइड ऑफस्टंप हा चेंडू ठेवला होता. निर्धाव चेंडू समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे. यावेळी शॉर्ट आर्म पुल केलेल्या चेंडूला मिडल विकेटलाच थोडसा सुमार दर्जाचं शत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जिथे एक धाव होती तिथे दोन धाव पूर्ण करतात फलंदाज. या दोन धावीने प्रिन्स मूवीज संघाची धावसंख्या होती ती 1-18 आणि दोन षटकांच्या समाप्तीचा इशारा होतो. दोन षटकांच्या समाप्तीनंतर प्रिन्स मूवीज नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्या एका गाडीच्या मोहातल्या धावपल धावा झलकल्या त्या 1-18. हे आपण आमचा मान्यवर कक्ष पाहू शकता. यानंतर सिटी फुल मधील सामना असणार आहे दृष्टी स्पोर्ट्स चिंबीपाडा आणि जेफी स्पोर्ट्स पद्मनगर. त्यानंतर ओल्डी गोल्डी क्रिकेट कडे आपण वळणार आहोत. त्यामध्ये पहिला सामना न्यू इलन पायगाव विरुद्ध गावदेव वडघर, दुसरा सामना गंगामाता गुंदवली विरुद्ध चाविंद्रा स्पोर्ट्स चाविंद्रा, तिसरा सामना जयभद्रन कारिवली विरुद्ध न्यू इलन पायगाव, चौथा सामना जॉली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध गावदेव भादवड. त्यानंतर तुफान फिंफला संघाचा तुफान येणार आहे क्रिस इंटरप्राइजेस दिवा या संघासमोर. त्यानंतर विक्रम स्पोर्ट्स वडोनगर विरुद्ध अमर स्पोर्ट्स कासने, श्याम स्पोर्ट्स धामणगाव विरुद्ध जयनमन टेंबवली, कोणार्का कोपर विरुद्ध साईकृपा डुंगे, कालिका माता खारबाव विरुद्ध तुफान फिंफलास आणि क्रिस इंटरप्राइजेस दिवा यामधील विजयी संघ. हे आजचं शेड्यूल असणार आहे. जयभद्रंगा कारिवली 40+ संघाने दापोडी चषकामध्ये अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. पप्या खारेक यांच्याकडून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. तसेच आमचे पंच सुरेश घरत यांच्याकडून त्यांचं अभिनंदन केलं गेलेलं आहे. यावेळी ऑन दॅपच्या अंदाजाने चेंडू खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय डीप मिड ऑफला लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकडून. आव मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. एका धावीने धावसंख्या नोंदवली ते 19. निखिल भालेकर मॅन फ्रॉम निंबवली गोलंदाजी मार्गावर आलेला आहे व्हीआयपी डाईज इनकडून गोलंदाजी करण्यासाठी. मल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. द्विध मनस्थितीमध्ये निश्चित असा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रथमेश पाटील याचा. सागर ठाकरे काहीतरी कान मंत्र देत आहे प्रथमेश पाटील याला. सागर ठाकरे अष्टनायका ठाकूरपाडा संघाचा संघ नाही का, ग्रामीण क्रिकेटमध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स संघाने केलेला आहे आणि नेतृत्व करताना आपण पाहिलेलं आहे सागर याला. यावेळी शॉर्ट आर्म पुल कंट्रोलफुलचा फटका मिड विकेटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण एकंदरीत या चेंडूवर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. फक्त एकच धाव एका धावीपेक्षा अधिक नाही, एका धावीने धावसंख्या वाढवून होती ते 20. स्वच्छ सूर्यप्रकाश आपण पाहतोय. अधूनमधून थंडगार हवेच्या झुलूक शरीराला गारव देत आहेत. आयडियल क्रिकेट कंडिशन एकंदरीत पोषक वातावरण निर्मिती या चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळी फुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाही. एक चोटी धाव चिकी रन्स पूर्ण करतात फलंदाज. पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. अवांतर धाव लेग बायच्या रूपाने आणि धावसंख्या एका धावीने वाढवून होती ते 21. तिसरं षटक मार्ग असतंय. पहिलं षटक हाताळलं होतं मयूर यांनी. फक्त आणि फक्त दोन धाव दिल्या होत्या. दुसरं षटक थोडंसं महागडं आपल्याला पाहायला मिळत होतं प्रशान्याचं. यावेळी थोडासा खराब चेंडू पंचांचा वाईट चषक होते. अवांतर वाईट चिरोपाने धावसंख्या सिंगल निवडून होते ते 22. तिसरं षटक निखिल भालेकर हाताळतोय व्हीआयपी डाईज इनकडनं. सामनेकर फलंदाज प्रथमेश.
यावेळी पुन्हा एकदा मिडल करताला नाही आणि कॉलिंग पाहायला मिळाले नाही. अशा प्रकारे फलंदाज प्रथमेश पाटील याची इकडे संपुष्टात, दुसरा फलंदाज डगवटच्या असल्याला. फलंदाज हरीश केने मॅन फ्रॉम गोरसई दोन फलंदाज बाद दोन फेल्यामध्ये फलंदाज विशाल, त्यानंतर नुकताच वाजलेला प्रथमेश सागर आणि हरीश, हे दोन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे, निखिल तिसरं षटक हाताळतोय. निखिल सामना करेल फलंदाज हरीश. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू डीप स्क्वेअर लेग मधून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. क्विक थ्रो फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावीने हरीश आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या वाढून होती ती 23. तीन षटकांची समाप्ती, तीन षटकांची समाप्तीनंतर प्रिन्स मुव्हीज संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2-23. तो 23-2 इस समय प्रिंस मूवीज टॉस हारकर पहले बैटिंग करते हुए. इसके बाद एक और सिटी क्रिकेट का मुकाबला दृष्टि स्पोर्ट्स चिंबीपाड़ा. और जेपी पद्मानगर के बीच में दोनों टीमों के कप्तानों से गुजारिश है, आपको टॉस के लिए आना है. जेपी पद्मानगर के कैप्टन और चिंबीपाड़ा के कैप्टन मयूर आक्रमण पर बहुत ही करारा स्ट्रोक खेला है, लेकिन फील्डर मौजूद डीप में मिसफील्ड, और डीप में मिसफील्ड करेंगे तो फिर 2 रन आसानी से बन जाते हैं. टेनिस क्रिकेट खेल की एक खासियत है, सफाई से फील्ड नहीं कर पाए थे लॉन्ग ऑफ के फील्डर. मयूर ने पहला ओवर किया था वीआईपी एंड से, बहुत अच्छी गेंदबाजी की थी, सिर्फ 2 रन खर्च किए थे. अब उनका छोर बदला गया है स्वर्गीय श्याम नाइक गैलरी एंड से गेंदबाजी करते हुए. ऊपरी किनारा, आसान सा कैच, कोई गलती नहीं, और ये विकेट गिरता हुआ तीसरा हरीश के ने पवेलियन में लौटते हुए. क्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया, थोड़ी सी आगे रखी हुई गेंद थी और हल्की सी गेंद पड़ने के बाद बाहर की तरफ निकल रही थी. गति में जो परिवर्तन किया है अपनी गेंदबाजी में मयूर ने, वो काबिले तारीफ है. पहले ओवर में भी सागर ठाकरे को काफ़ी परेशानी में डाला हुआ था और इस ओवर में भी अच्छी शुरुआत उनकी. पहली गेंद पर 2 रन, उसके बाद विकेट प्राप्त करते हुए स्कोर 25 रन 3 विकेटों के नुकसान पर. नए बैट्समैन आए हैं यतीश सागर, हालांकि अभी भी क्रीज पर डटे हुए हैं, लेकिन सिर्फ 2 रनों का योगदान अभी तक. गेंदे खेली है 7, यतीश स्ट्राइक पर. बढ़िया स्ट्रोक, फ्रंट फुट पर आकर ड्राइव किया है, एक ही रन लेने का अवसर वहां पर. बिल्कुल कॉपी बुक स्टाइल में एक्स्ट्रा कवर ड्राइव लगाया था छोटी बैकलिप का उपयोग करते हुए.
अच्छे स्ट्रोक प्लेयर है, ऑफ साइड में अच्छे शॉट्स लगा सकते हैं और ऑन साइड में भी मिड विकेट की दिशा से बड़े बड़े प्रहार कर सकते हैं। इस बार फुल टॉस गेंद, उसको उछाल दिया है मैदान के अंदर ही, मिस टाइम स्ट्रोक और बढ़िया कैच लेते हुए निखिल, एक और विकेट का पतन होता हुआ। सागर ठाकरे का दिन नहीं था, कमजोर गेंद पर भी सही तरह से प्रहार नहीं कर पाए, मिस टाइम स्ट्रोक और वाइड स्टिप मिड विकेट पर बहुत अच्छा कैच निखिल द्वारा। तो इस ओवर में मिलने वाली ये दूसरी सफलता मयूर को, पहले ओवर में तो बहुत ही गजब की गेंदबाजी की थी उन्होंने। अभी तक सिर्फ 4 रन खर्च किए हैं, बल्कि 5 रन 1.4 ओवर्स में और 2 विकेट्स मयूर के खाते में मैन फ्रॉम वर्ड पे। नए बल्लेबाज पहुंचते हुए क्रीज पर भूषण, बल्कि रोशन, प्रिंस मूवीज इस समय टॉस हार कर पहले बैटिंग करते हुए, नाजुक स्थिति हो गई है, 26 रन 4 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, इस बार स्क्वेयर अप द विकेट ऑफ साइड में ड्राइव किया है, समझबूझ भरी बल्लेबाजी करते हुए यतीश, 2 गेंदों का सामना किया है और दोनों पर बड़े ही आत्मविश्वास भरे ड्राइव्स लगाए हैं। धीरे धीरे आगे बढ़ता हुआ स्कोर 27 रन 4 विकेटों के नुकसान पर। 6 ओवर्स प्रति पारी का ये मैच, आमदार चषक 2018 में ये सिटी क्रिकेट का मात्र तीसरा मैच है। इस बार हवा में खेल दिया है और फील्डर के ऊपर से 6 रन डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से आ रही थी, थोड़ा सा शफल किया ऑफ स्टंप की तरफ और उसको मोड़ दिया था डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए, अच्छी टाइमिंग। इन 6 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन 4 विकेटों के नुकसान पर, ओवर समाप्त हुआ 4th। तो ठीक इस समय 8.25 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाती हुई प्रिंस मूवीज, टीम मीटिंग ज्यादा देर के लिए नहीं लेनी है प्लीज, बीएमसी के कैप्टन समय का ख्याल रखना है। और साथ ही अगले मैच के टॉस के लिए जेपी पद्मानगर के कैप्टन और दृष्टि स्पोर्ट्स चिंबीपाड़ा के कैप्टन आपको आना है। तो 6 रनों से अपना खाता खोला है यहाँ पर रोशन ने, अभी भी 2 ओवर्स का खेल पारी में शेष है। वीआईपी डाइस का नज़ारा इस समय आपके स्क्रीन पर, हम पहले दिन से देख रहे हैं कि कई सारे मेहमान इस आमदार चषक में आ रहे हैं आमदार चषक को विजिट देने के लिए। और आमदार चषक की खासियत ये है कि हर साल जब इस टूर्नामेंट का आयोजन होता है तो शिवसेना के कई आमदार यहाँ पर आते हैं। बहरहाल ये तो सिर्फ शुरुआत ही कही जा सकती है इस टूर्नामेंट की, केवल तीसरा दिन है, कुल मिलाकर 11 दिनों का ये टूर्नामेंट है, तो बहुत कुछ बचा हुआ है आगे भी इस आमदार चषक में। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते कनेरी अशोक पाडी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। मी शरद मात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं, आमदार चषक 2018 मध्ये उपस्थित मान्यवरांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केले जातोय, वेलकम सुस्वागतम। आपण पाहत आमदार चषक 2018 अशोक पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केले जात आहे, थँक यू। निखिल अपना आक्रमण जारी रखते हुए वीआईपी एंड से क्रीज पर, इस समय बल्लेबाज यतीश 2 रन बनाकर खेलते हुए और रोशन 6 रनों पर। निखिल का पहला ओवर काफी अच्छा रहा था, सिर्फ 5 रन दिए थे।
इस बार बॉटम हैंड का इस्तेमाल गैप ढूंढने में कामयाब, नहीं रोक पाए फील्डर, मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन। मेरे ख्याल से छक्का लगाने का प्रयास था, मिड विकेट के ऊपर से उछालना चाहते थे, थोड़ी सी अंदर लगी थी उस वजह से एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए ज्यादा, लेकिन अच्छी बात यह थी कि गैप में खेला हुआ स्ट्रोक था, बहुत ज्यादा दूरी भी नहीं है वाइडिश लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट के बीच में, छोटा सा गैप था लेकिन उस गैप को बहुत अच्छी तरह से ढूंढा। आउटफील्ड बहुत ही तेज है जिसका फायदा बल्लेबाजों को मिलता है और स्ट्रोक की पूरी वैल्यू मिलती है यहाँ पर बल्लेबाजों को। 4 रनों से बढ़ता हुआ स्कोर 37, 37 रन। फिर से उसी दिशा में खेला है लेकिन इस बार फील्डर पहुंचते हुए मयूर, मयूर एक बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर है, गेंदबाजी बाएं हाथ से करते हैं, फील्डिंग लाजवाब और बल्लेबाजी के लिए जब वो आएंगे तो दाहिने हाथ से बैटिंग करेंगे, एक बहुत ही शानदार स्ट्रोक प्लेयर है। अच्छी साइट नज़र आ रही है बीएमसी की, निवा पाटिल भी टीम में शामिल है, कुरुन के बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है। इस बार शॉर्ट अंपुल किया है, डिप स्क्वेयर लेग पर फील्डर वहां पर मौजूद है, मिड विकेट के खिलाड़ी पहुंचे थे और केवल 1 रन लेने का समय वहां पर बैट्समैन के पास। रनों की रफ्तार को बढ़ाने की कोशिश में दोनों भी बल्लेबाज यतीश और रोशन, स्कोर इस समय 39 रन 4 विकेटों के नुकसान पर। विकेटों का पतन हम देखें तो पहला विकेट 2 पर गिरा, उसके बाद 22 पर दूसरा विकेट गिरा था, 25 पर तीसरा और चौथा विकेट 26 पर। इस बार उछाल दिया है गगन बेदी स्ट्रोक, माइटी ब्लो, 6 रन। आप वाली थी और उसका भरपूर लाभ उठाया है, बॉटम हैंड का इससे अच्छा इस्तेमाल क्या हो सकता है बल्लेबाजी में, बल्ले के बीचों बीच लिया और तान दिया वाइडिश डीप मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। यतीश कमाल की बैटिंग कर रहे हैं, शुरुआत उन्होंने छोटी बैकलिप से की थी अपनी पारी की, पुश कर रहे थे ऑफसाइड में जब क्रीज पर पहुंचे थे और उसमें भी आत्मविश्वास नजर आया था और वही आत्मविश्वास अब कारण बन रहा है कि अच्छी बल्लेबाजी यतीश द्वारा हो रही है, बड़े शॉट्स भी लगा रहे हैं, एक चौका और एक छक्के की मदद से 13 पर बैटिंग करते हुए मात्र 5 गेंदों का सामना किया है और इन 6 रनों से स्कोर इस समय 45 पर पहुंच चुका है, तो एक फाइटिंग स्कोर की तरफ तो निश्चित रूप से बढ़ गई है प्रिंस मूवीज। अभी तक के इस पारी के टॉप स्कोरर हम देखें तो प्रथमेश पाटिल रहे हैं जो 1 डाउन खेलने के लिए आए थे और क्या बेहतरीन अंदाज में उन्होंने अपनी पारी की शुरुआत की थी, 17 रन बनाकर आउट हुए जिसमें 2 चौके और 1 छक्का शामिल था। थोड़े दुर्भाग्यशाली रहे, रनआउट के रूप में अपना विकेट गंवाया था उन्होंने। ये साझेदारी अब 19 रनों की हो चुकी है 5वें विकेट के लिए यतीश और रोशन के बीच में, दोनों भी बल्लेबाज आक्रामक बैटिंग करते हुए। निखिल अपने दूसरे ओवर में महंगे साबित होते हुए 12 रन अभी तक खर्च किए हैं 4 गेंदों पर, थोड़ा सा प्रेशर अब उनके ऊपर। वीआईपी एंड से अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, ओवर पिच और ये भी जाएगी मैदान के बाहर, फ्लैट 6, बैक टू बैक छक्के लगते हुए। और फील्डर भी थोड़े से अंदर थे वहां पर, उनके सिर के ऊपर से लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर लगातार दूसरा सिक्सर और इसके साथ ही 50 रन भी पूरे होते हुए प्रिंस मूवीज के, स्कोर 51। पहला छक्का वाइडिश डीप मिड विकेट के ऊपर से और दूसरा लॉन्ग ऑन की दिशा से, तो विकेट के दोनों ओर बहुत अच्छे शॉट्स खेल रहे हैं यतीश, पूरे आत्मविश्वास के साथ बैटिंग करते हुए, छक्कों की हैट्रिक का मौका है उनके पास।
कोशिश की और उसमें सफलता भी, बेहतरीन पुल और पावरफुल, लगातार तीसरा सिक्सर। सिटी क्रिकेट में लगने वाली छक्कों की ये पहली हैट्रिक, क्या गजब की बल्लेबाजी हो रही है। पहली दो गेंदें ओवर पिच थी, उसका फायदा उठाया, उसके बाद शॉर्ट गेंद के लिए तो पूरी तरह से तैयार थे। उनको पता ही था कि आने वाली गेंद बैक ऑफ लेंथ आएगी, क्योंकि पहले ही दो ओवर पिच गेंदें कर चुके हैं, उस पर छक्के लग चुके हैं, तो ये माइंड गेम था। और इस समय जो दिमाग है बिल्कुल कंप्यूटर की तरह चलता हुआ यहाँ पर यतीश का। ओवर समाप्त हो चुका है पांचवा, रन संख्या देखते ही देखते बातों ही बातों में 57 पर पहुंच चुकी है, और अब तो एक बड़े स्कोर की तरफ अग्रेसर होती हुई प्रिंस मूवीज। साझेदारी हो चुकी है 31 रनों की, और उसमें डोमिनेंट पार्टनर रहे हैं अभी तक यतीश 27 पर, बल्कि 25 पर बैटिंग करते हुए 7 रन बनाकर खेलते हुए रोशन। धुआंधार बैटिंग करते हुए यतीश, नेवर लेकर दूर वाले छोर से गेंदबाज, इस बार स्लॉग किया हवा में और सीधे फील्डर के पास, बढ़िया कैच डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, महत्वपूर्ण सफलता प्राप्त करते हुए गेंदबाज। देखिए रिप्ले में किस तरह से ये स्ट्रोक खेला है, स्लॉग स्विप किया था, हालांकि टाइमिंग तो अच्छी थी लेकिन प्लेस नहीं कर पाए अपने स्ट्रोक को रोशन। गेंदबाज विनोद को पहली गेंद पर विकेट मिलता हुआ, थोड़ा और फील्डर से दूर खेलते तो निश्चित रूप से ये 4 या फिर 6 रन भी हो सकते थे। टाइमिंग तो अच्छी थी लेकिन बल्लेबाज के लिए यदि उनको रन बनाने हैं तो टाइमिंग और प्लेसमेंट दोनों भी चीजें महत्वपूर्ण होती है। अब 5 गेंदे पारी में शेष है, आउट जरूर हुए हैं रोशन, लेकिन एक अच्छा काम किया है उन्होंने अपनी टीम के लिए कि स्ट्राइक आउट होने से पहले यतीश को दे दी है, जो इस समय अपने सर्वश्रेष्ठ फॉर्म में नजर आते हुए 25 पर बैटिंग कर रहे, मात्र 7 गेंदों का सामना किया है जिसमें छक्कों की हैट्रिक शामिल है और एक खूबसूरत चौका। इस बार बैकफुट पर जाकर फोर्स किया है, ज्यादा एलिवेशन नहीं था स्ट्रोक में, निवाह है वहां पर, लॉन्ग ऑन से दौड़े थे, थोड़ा सामने आकर उन्होंने फील्ड किया और केवल 1 रन पर सीमित रखा है यतीश को। अब कोशिश तो यही है गेंदबाज की कि यतीश को ऑफ स्ट्राइक रखा जाए इस आखिरी ओवर में, कम से कम गेंदे खेलने का मौका उनको दिया जाए, क्योंकि वो सेट बैट्समैन है और बहुत अच्छे टच में भी है। स्कोर 58 रन 5 विकेटों के नुकसान पर, नए बैट्समैन आए हैं कल्पेश ठाकरे, जो कि अपनी गेंदबाजी के लिए ज़्यादातर जाने जाते हैं लेकिन बल्लेबाजी भी अच्छी खासी कर सकते हैं। और ये देखिए उड़ाया उन्होंने, लॉन्ग ऑन पर फील्डर है, हाथ लगा और उनके हाथ से लगने के बाद बाउंड्री के बाहर, 6 रन। बहुत ही मुश्किल अवसर था निवा पाटिल के लिए, भरपूर कोशिश की थी लेकिन हाथ से छिटक कर गेंद बाउंड्री के बाहर। इस बार जोरदार स्लैश करने की कोशिश पूरी तरह से बीट होते हुए, अच्छी विकेट कीपिंग, विकेटों के पीछे विकेट कीपर बहुत ही सतर्क, जैसे ही गेंद हाथ में आ गई थी गिल्लिया बिखेर दी थी, लेकिन कल्पेश अपने क्रीज में सुरक्षित। रन संख्या रुकी हुई है 64 रन 5 विकेटों के नुकसान पर। प्रिंस मूवीज की पारी में अब केवल 2 गेंदे शेष, एक अच्छा मुकाबला यहाँ पर दर्शकों को देखने को मिल सकता है, क्योंकि बीएमसी के पास भी अच्छी बल्लेबाजी है। इस बार बैट का फेस खोला है जानबूझकर, बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया है, थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए, नजाकत भरा स्ट्रोक,
केवल गेंदबाज की जगह दे बैठे थे वहां पर गेंदबाज विनोद और नजाकत भरा स्ट्रोक खेला है, दिमाग का इस्तेमाल किया यहाँ पर कल्पेश ने, केवल बैट का फेस खोल दिया और जो शॉट थर्डमैन पर फील्डर थे उनको बीट किया। आउटफील्ड तो बहुत ही बेहतरीन है यहाँ पर, एक बार इनफील्ड के खिलाड़ी को आप बीट कर दे तो फिर आपको चौका मिल जाता है। आखिरी गेंद और क्लीन बोल्ड, आखिरी गेंद पर विकेट, पारी की समाप्ति। प्रिंस मूवीज ने बनाए अपने 6 ओवर्स में 68 रन और 69 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए बीएमसी टीम के सामने। गति परिवर्तन लेग कटर की तरह किया था और उसको समझ नहीं पाए थे कल्पेश, एक बड़ा शॉट खेलने की तैयारी में थे लेकिन बीट हुए और बोल्ड हुए, तो 69 रनों की चुनौती है। आइए अगले मैच की तरफ चलते हैं, अगले मैच के टॉस की तरफ। खेलने वाली टीमें हैं दृष्टि स्पोर्ट्स चिम्बीपाड़ा और जेपी स्पोर्ट्स पद्मानगर। हॅलो आमदार चषक 2018 मध्ये पुण्याच्या एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। रसिक प्रेक्षकांचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातील दुपार 17 मध्ये पुढील सामन्याचा नाणेफेक होत आहे। मी शिवसेना शहर सचिव दिलीप नाईक साहेब यांना विनंती करतो की पुढील सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे। तर या अतिशय महत्त्वाच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळत आहोत। सिटी क्रिकेटचा आजचा दुसरा सामना आहे, खेळणारे संघ ज्याप्रमाणे मी अगोदर सुद्धा सांगितलं जेपी पद्मानगर, त्या संघाचे संघनायक प्रेम पाटील आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता चिंबीपाडा संघाचे संघनायक आतिश, आमचे पाहुणे सन्माननीय दिलीप नाईक साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक करायची आहे। कॉईन दाखवतो, एका बाजूला आपला आमदार आणि एका बाजूला महेंद्र स्पोर्ट्स, तर या दोहोंपैकी एक कॉल द्यायचा आहे। प्रेम पाटील या ठिकाणी कॉल देत आहेत, आपला आमदार असा कॉल दिलाय आणि पाहायचंय काय येतंय। इट्स रोलिंग महेंद्र स्पोर्ट्स, महेंद्र स्पोर्ट्स आलेला आहे। नाणेफेकीचा कौल जातोय चिंबीपाडा संघाच्या बाजूने। दरम्यान सन्माननीय नाईक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण ही पारितोषिक द्यायची आहेत टॉस विनिंग कॅप्टनला। या भेटवस्तू आहेत सन्माननीय ज्ञानेश्वर जयेंद्र म्हात्रे यांच्याकडून आकर्षक बॅग आणि त्यानंतर सन्माननीय रघुनाथ शंभू म्हात्रे यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर। थँक्यू सर, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर जायचं आहे। आतिश, नाणेफेकीचा कौल प्राप्त केलाय आपण, 6 षटकांचा सामना आहे, काय नाही फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणार आहात दृष्टी स्पोर्ट्स चिंबीपाडा हा संघ प्रथमच आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत, तर कशा प्रकारचे खेळाडू आहेत, कुठले खेळाडू आपल्या संघामध्ये आहेत आणि आमदार चषकामध्ये खेळण्यासाठी आपला संघ किती उत्सुक आहे? नक्कीच खूप उत्सुक आहे। प्रथमच मी आमदार साहेबांचं आणि संजयभाई म्हात्रे साहेबांचं तसेच प्रकाश तेलिवडे यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली आमदार चषकमध्ये, त्यांचे आभारी आहे मी। तसेच सर्व आमचे खेळाडू आदिवासी खेळाडू आहेत, त्यांनी खेळण्याची संधी दिली आदिवासी खेळाडूला, त्यांचं आभारी आहे मी। तर प्रथम क्षेत्ररक्षण आपण करण्याचा निर्णय घेतलाय, समोरचा संघ ज्यामध्ये स्वतः कर्णधार आपण पाहतोय प्रेम पाटील, अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहेत, चांगले खेळाडू आहेत त्यांच्याकडे, साधारणतः किती धावांपर्यंत आपण या संघाला थांबवण्याचा प्रयत्न कराल? 60। यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा प्रेम पाटील। आमदार चषक 2018, आमदार चषकाचं हे 6वं पर्व आहे, आतापर्यंतच्या 5 स्पर्धा यापूर्वी झालेल्या आहेत आमदार चषकाच्या आणि ही स्पर्धा, किती आपल्याला फरक दिसतोय, कशा प्रकारचं हे आयोजन आहे? पहिल्यांदा तर मी सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभकामना देणार आणि
फरक म्हटलं तर दरवर्षी प्रमाणे नेहमीच काहीतरी आपल्याला नेहमीच वेगवेगळं बघायला भेटतो आणि या वर्षी तर ग्राउंडचं जर बघितलं तर हिरवं गवत हे आपल्याला नवीन बघायला भेटतोय आणि दरवर्षीप्रमाणे जर बघितलं तर आमदार चषक हे चांगल्या पद्धतीने खेळवला जातो. सामन्याकडे येऊया आपण. आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. प्रत्येकी 6 षटकांचा सामना. काय टार्गेट आहे आपल्या डोक्यामध्ये? आमच्याकडे बॉलिंग लाईन चांगली असल्यामुळे आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही जाणू इच्छितो की कुठले गोलंदाज आपल्या संघामध्ये आहेत? आमच्याकडे राजभूषण, पंकज आणि हनुमान असे 4 गोलंदाज आहेत. त्यांच्यावर मला विश्वास आहे की नक्कीच चांगल्या पद्धतीने बॉलिंग करणार ते. आणि एक शेवटचा प्रश्न, सलामीची जोडी कुठली असेल आपल्या संघाकडून? सलामीची जोडी आता जसं सिच्युएशनच्या हिशोबामध्ये आम्ही आता टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि 60+ जाणार म्हणजे फलंदाज प्रथम तर मी ओपनिंगला येणार आणि नंतर आम्ही डिसाईड करणार कोणाला घेण्याचं. आमच्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला थँक्यू आणि या सामन्यासाठी ऑल द बेस्ट. तर मित्रांनो, पुढील सामन्याची नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला या ठिकाणी दृष्टी स्पोर्ट्स चिंबीपाडा संघाच्या संघनायकाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय गरत. तर ओलिया सुरू असलेल्या सामन्याकडे प्रथम फलंदाजी करताना प्रिन्स मुव्हीज या संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात आपल्या धावपळकात धावा झळकवल्या. त्या 68 आणि 69 धावांचं आव्हान ठेवलेलं ते VMC पांजरापूर या संघासमोर. कल्पेश ठाकरे स्ट्रायकर गोलंदाज आपण बघत आहे प्रिन्स मुव्हीज या संघाकडून. विनोद आणि निवा ही जोडी मैदानामध्ये. यामुळे फ्लिक केलेला आहे चेंडूला, मनगटाचा चांगला वापर, थोडासा सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळालेली फलंदाजाला. संघनायक विनोद एका धावेने आपलं अकाउंट ओपन करतोय आणि संघाचं अकाउंट हे ओपन होतंय. बरोबर 11.50 सरसरीने धावपळकर धावा झळकवल्याच्या त्या BMC पांजरापूर या संघाला. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू पूर्णपणे बीट करतोय फलंदाजाला. निर्धाव चेंडू समाप्ती. कल्पेश ठाकरे मॅन फ्रॉम ठाकूरपाडा स्ट्रायकर गोलंदाज आपण पाहतोय फ्रेंड्स मुव्हीज या संघाकडून. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू पुन्हा एकदा लॉवर फुल टच चेंडू होता. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. चेंज ऑफ द फेस गतीमध्ये परिवर्तन व्हेरायटी विविधता आपल्याला पाहायला मिळते कल्पेश ठाकरे याच्या गोलंदाजीमध्ये. निवा पाटील मॅन फ्रॉम कुरून पूर्णपणे चकित होतोय या चेंडूवर. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय कल्पेश ठाकरे याच्याकडून. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट चेंडू, मात्र पंचांचा नोचा इशारा आलेला आहे. चेक नो मला वाटत. आणि या स्पर्धेमधील दुसरा गोलंदाज कल्पेश ठाकरे याला आता मात्र या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच निर्णय अंतिम राहील. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कमेंट कडून आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये सूचना आलेली आहे की लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच निर्णय अखेरच आहे. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे संघनायकाने. संघ नाही का प्रिन्स मुव्हीज आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. आणखी पेनल्टी घोषित केली जाऊ शकते याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय आलेला आहे. पंचांचा निर्णय अखेर चालेल. लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे प्रिन्स मुव्हीज. आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे.
तीन धावा धावपळ मध्ये ऍड केल्या जातील बेनसुए पांजरापुर संघाच्या खात्यामध्ये आणि कल्पेश या गोलंदाजाला मात्र या स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करता येणार नाही. दुसरा गोलंदाज ठरला या अगोदर महेश एलवन्ना संघाचा मोनू या गोलंदाजालाही पंचांनी अचूक पकडलं होतं आणि त्यानंतर कल्पेश ठाकरे दुसरा गोलंदाज ठरलेला या स्पर्धेमधील. प्रथमेश येतोय रिफ्लेक्स गोलंदाज कल्पेश याचं षटक पूर्ण करण्यासाठी. धावसंख्या आपण पाहतोय चार. प्रथमेश सामनागर फलंदाज निवा यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू पंचांचं लेग बायचं इशार होत आहे. अवांतर धाव लेग बायच्या रूपाने आणि एका धावीने धावसंख्या नोंदवत होती पाच. संत सुरुवात आपण पाहतोय भीमसवे पांजरापूर या संघाचे 69 लक्षाचा पाठला करताना यावेळी मिडल करता आलेला नाही चेंडूला. स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावला होता तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावीने धावसंख्या वाढवून होते ती सहा. सुरू असलेला सामना आपण पाहतोय प्रिन्स मुवीज विरुद्ध बीएमसी पांजरापूर या दोन संघामध्ये. आजच्या दिवसामधील सिटी फुल मधील हा पहिला सामना आपण पाहत आहोत. प्रथमेश सामना करेल फलंदाज निवा. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातो शिमर शेफार चौकार. षटकाची सवाब ते पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 69 या लक्षाचा पाठला करताना बीएमसी पांजरापूर संघाने आपल्या धावपळकर धावा जळकल्या त्या बिनबाद दुहेरी अंकामध्ये 10. हे आपण व्हीआयपीडी डाईजवर पाहू शकता. महिंद्रा स्पोर्ट्सचे माजी संघ नायक देवेन उर्फ पप्या खारिक यांना मॅन फ्रॉम कारिवली डॅसिंग अंदाज. विलेज ऑफिस सहकार्य करायचं आहे. मंगेश दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. सामना करेल फलंदाज विनोद. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या आपण बघतोय बिनबाद 10. जे आव्हान आहे ते 69 धावांचं आव्हान आहे. यावेळी मात्र स्वंग केलेलं आहे चेंडूला. चांगला फुटवरचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचं नोचा इशारा आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांचा नोचा इशारा आलेला आहे. दोन धाव मिळालेले आहेत आणि या पुढील चेंडू फ्री टाचणार आहे. धावसंख्या झालेली आहे ती 12. बिमर चेंडू आणि या पुढील चेंडू निश्चितच फ्री हिट आहे. फ्री हिटचा कशाप्रकारे फायदा उचलतोय पाहूया फलंदाज निवा पाटील. यावेळी बॅटचे चेंडू शॉर्ट फाईन लेगला अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज.
एका धावीने बीएमसी पांजरापूर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक कल्पेश आणि प्रथमेश यांनी हाताळलं होतं, 10 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी इनकडनं मंगेश. यावेळी चेंडू हवेमध्ये चांगला प्रयत्न, मात्र प्रयत्न तुकडा पडतोय. तोपर्यंत 2 धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय का? नाही. 2 धाव पूर्ण गदर फलंदाज आणि या 2 धावीने बीएमसी पांजरापूर संघाची धावसंख्या वाढवून होती ती 15. एकूण 70 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय, हे रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. चांगला प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाने केला होता, मात्र स्टॅट उशिरा घेतल्यामुळे झेल पकडता आला नव्हता. यावेळी केवळ दिशा दिली, लेटकटचा फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव घेणे पण रोखू शकले नाही फलंदाजाला. एका धावीने धावसंख्या होते ते 16. एकेरी दुहेरी धावीने धावफलक हलता ठेवलेला आहे बीएमसी पांजरापूर संघाच्या फलंदाजाने. मंगेश यावेळी अतिशय खराब चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचं वायर चिरतोय. अवांतर धावाच्या रूपाने धावसंख्या सिंगल ऑर्डर होती ती 17. सिटी पूल मधील हा पहिला सामना आपण पाहतोय, प्रिन्स मूवीज विरुद्ध बीएमसी पांजरापूर या 2 संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मंगेश स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी यांकडनं गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय सामना एक फलंदाज निवा. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळला होता. अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताळलेला आहे गोलंदाज मंगेश याने. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. मोठे फटके खेळण्याची मुभा दिलेली नाही का चौकार जर सोडला तर. आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिलेली आहे गोलंदाजांकडून. यावेळी मिड विकेट रिजन मध्ये चेंडू टोलवला जातो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव, एका धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 18. मंगेश नाईक गॅलरीकडनं गोलंदाजी मार्गावर. यावेळी स्केअर ऑफ द विकेट कव्हर रिजन मध्ये थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू कव्हर बाउंड्री सीमारेषेवर चौकार. दोन षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या झाली होती बीएमसी पांजरापूर संघाची बिनबाद 22 धावा 69 या लक्ष्याचा पाठला करताना. हे व्हीआयपी डायज आमचा पाहू शकता. व्हीआयपी डायज वर वंडर ऑफ भिवणे जगदीश नाईक, महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे संघ नाईक गेल्या वर्षीच आहे ज्याने नंबर 1 संघ महिंद्रा स्पोर्ट्सचं नेतृत्व केलं होतं. देवेंद्र उर्फ पप्या खारीक, त्यानंतर अरुण भोईर उत्कृष्ट गोलंदाज. विकास मुकादम्मा 40+ फायगाव यांनाही आपण पाहू शकता. विशाल येतोय गोलंदाजी मार्गावर मॅन फ्रॉम राजनुली. तिसरं षटक हाताळण्यासाठी दोन षटकांची समाप्ती तर धावसंख्या झाली होती 22. 69 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय बीएमसी पांजरापूर या संघाला. विशाल व्हीआयपी डायजन कडनं राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळी बॅटसेज सुदैव इशेच्या हातामधून चेंडू जातोय.
थर्ड मैन रिजन शिमान शेबा चौकार केला होता हरीश केने याने मात्र हाताला चाटून गेला होता चेंडू थर्ड मॅन शिमाने शेबरा चौकारासाठी या चौकारीने धावसंख्या वाढते धावसंख्या वाढून होते ती 26 विशाल पुन्हा एकदा राईट आर्म वर द विकेटचा मारा करताना स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू बॅकवर्ड फाइन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतो एकदा पूर्ण दुसऱ्या विकेटचा प्रयत्न नसणार कारण अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि चांगली चेंडू फेक आपल्याला पाहायला मिळते फक्त एकच धाव एका धावीने धाव संख्या होते 27 विदाउट लॉस 27 रन बिना विकेट के नुकसान पे 61 लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय बीएमसी पांजरापूर या संघाला तिसरं षटक मार्गस्थ आहे विशाल तिसरं षटक घेऊन आलेलं आहे यावेळी मिस टायमिंग फटका चेंडूवाली हरीश केने सुरक्षित हातांची झोळी आणि यावेळी फलंदाज विनोद संघनायकाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला पहिला हात बसतोय बीएमसी पांजरापूर संघाला आयोजन केलंय भगवडला बाळा चषकाचं आयोजन केलंय केलंय केंद्र पाडाला गाजतय नाव गाजतय चेंडूवर जी चूक केली होती हरीश यांनी या चेंडूवर मात्र कुठली चूक केलेली नाही आणि विशाल पहिली सफलता मिळून देतोय आपल्या संघाला पहिला फलंदाज बाधून फेवल मध्ये फरतलेला आहे बीएमसी पांजरापूर संघाचा संघ नायक विनोद ज्याने बाधून फ्री आपल्या संघासाठी 10 धावांचं योगदान दिलं होतं मयूर येतोय वन डाऊन ला खेळण्यासाठी नॉर्थ इंडला मात्र सामना केला फलंदाज निवा यावेळी राऊंड दी ग्राउंड स्ट्रेट हिट लॉंग ऑफ आणि लॉंग यांच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय कल्पेश करून तोपर्यंत दोन धाव पूर्ण करतात फलंदाज मात्र दोन धाव निश्चितपणे वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी कल्पेश यांनी हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये डाऊन दी ग्राउंड फटका खेळला होता चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय निश्चित अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू
हेलो चेक हॅलो, सहा चेंडू आणि 19 धावांची गरज. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमदार चषक 2018 मध्ये तिसऱ्या दिवसाचा खेळ, सिटी क्रिकेटचा आजचा हा पहिला सामना, बीएमसी पांढरापूर विरुद्ध प्रिन्स मूव्हीज संघाने 68 धावा जोडल्या होत्या आणि 69 धावांचा पाठलाग करत असताना 5 षटकांची समाप्ती झाली आहे बीएमसी संघाच्या डावामध्ये. धावसंख्या आहे 50 धावा, 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आमदार चषक 2018 मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिशय रंगतदार सामना सुरू आहे तिसऱ्या दिवसामध्ये. आता मात्र गॅलरीमध्ये भरपूर गर्दी आहे. आमदार चषकाची शान वाढवत आहेत सर्व रसिक प्रेक्षक. वंडर ऑफ ब्युंटी जगदीश नाईक भरपूर मेहनत घेत आहेत. वेलकम अरुण भोईर सर, रमीज रईस सर, हँडसम पर्सनॅलिटी, अंपायर टीम, ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू तरे सर. यानंतरचा सामना असेल जेपी पद्मानगर विरुद्ध चिंबीपाडा. दरम्यान 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. षटकातील पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज यतीश. अतिशय अवघड असं समीकरण आहे फलंदाजांसाठी. 5 चेंडू, 19 धावांची गरज. क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकतंय. फलंदाज आहे प्रशांत, सामना करतोय. आता मात्र सुरेख फटका पुल केला जातोय, पुल आणि सक्सेसफुल षटकार. ज्या फटक्याची आवश्यकता होती तोच फटका या ठिकाणी प्रशांतच्या बॅट मधून. हा सामना पोहोचलाय. 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बीएमसी संघाला 13 धावांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. धावसंख्या 3-56. 4 चेंडू, 13 धावांची आवश्यकता. यतीश, स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंड कडून पुढचा चेंडू. अखू टप्पा आहे परंतु दिशाहीन, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही. वाईटचा इशारा पंच दिनेश नाईक यांच्याकडून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 3-57. आता 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. प्रशांतने चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच केली. 2 षटकारांच्या सहाय्याने 15 धावांचं योगदान दिलंय. दुसरीकडे जॉन नॉन स्ट्रायकर एंडला 7 धावांवर खेळतोय एका षटकाराच्या सहाय्याने. सामना दुलायमान स्थितीत. दोन्ही संघांसाठी पाहायला गेलं तर समान संधी. हा चेंडू खोलवर टप्पा, लॉफ्ट केलाय गॅप मध्ये. दॅट्स अ ब्युटिफुल शॉट. 4 रन्स, अतिशय सुरेख प्लेसमेंट. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आहे. 3 चेंडू, 8 धावांची गरज. या षटकामध्ये एक षटकार आणि एक चौकार प्रशांतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालंय. नेत्रदीपक फटकेबाजी नक्कीच केली प्रशांतने, पण पाहायचं आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतो की नाही. ज्याप्रमाणे पिंटू परशा खेळत असतो त्याप्रमाणे कुठेतरी फलंदाजी.
उजव्या यष्टीच्या बाहेरचा स्टान्स गाठ घेतलाय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, नक्कीच चौकार वाचवलाय. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु हा प्रयत्न लीगल प्रयत्न मानला जाणार नाही आणि एकच धावीवर समाधान मानावं लागेल. तर स्ट्राईक असेल जॉन कडे, चेंडू शिल्लक आहेत दोन आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत सात. टू बॉल्स अँड सेवन रन्स टू गेट. व्हॉट अ मॅच, एक रोमहर्षक सामना, रंगतदार लढत. दोन्ही संघांनी अतिशय जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी दाखवलंय. आज अतिशय दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. न्यू 40+ देखील एक रोमहर्षक सामना आपण पाहिला होता. जोशी 11 भादवड संघाने तो सामना जिंकला होता माणकुळी संघाविरुद्ध. योगेश उर्फ नाना यांनी अप्रतिम फटकेबाजी शेवटच्या षटकामध्ये केली होती. तीन षटकार लगावले होते, शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना षटकार मारून सामना जिंकला होता. या ठिकाणी पाहायचं आहे जॉन कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आतापर्यंत तीन चेंडूंचा सामना केलाय, सात धावांवर खेळतोय, एक षटकार मारलेला आहे. मोठ्या फटक्याची नक्कीच गरज, दूर दूरवर पसरलेलं विखुरलेलं क्षेत्ररक्षण, दोन चेंडू सात धावांची गरज. लेंथ बॉल, मिसटाईम फटका आहे कवरच्या दिशेने, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, चेंडू वळतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धावेवर समाधान मानलंय फलंदाजांनी. कुठेतरी स्ट्राईक या ठिकाणी प्रशांतला घ्यायची होती, त्यामध्ये मात्र तो यशस्वी झालाय. आणि आता पहा इक्वेशन, एक चेंडू जिंकण्यासाठी सहा धावांची गरज, गोल्डन षटकार मारावा लागेल जर BMC संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. सामना कोणीही जिंकू दे, क्रिकेटचा विजय या सामन्यामध्ये होतोय. विजय होतोय आमदार चषकाचा. ज्या प्रकारच्या सामन्याची अपेक्षा होती त्याच प्रकारचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. एक सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक प्रथमेश त्या ठिकाणी आहेत. नंदन, एक चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता होती, गोल्डन षटकार प्रशांत यांच्या बॅट मधून. हार्दिक अभिनंदन BMC अँड हार्ड लक टफ लक प्रिन्स मूवीज. खऱ्या अर्थाने या सामन्याचा नायक, या सामन्याचा हिरो प्रशांत, आणि तोच आहे सामनावीर, मॅन ऑफ द मॅच प्रशांत. जबरदस्त आपण सामना पाहिला, गोल्डन षटकार मारलेला आहे प्रशांत यांनी. व्हॉट अ सिक्स, मेगा सिक्स. विकास जी मुकादम यांचे ते मेवणे आहेत. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन यांनी मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी स्वर्गीय महेंद्र लक्ष्मण महादेव व्यासपीठावर यायचे. या आमदार चषक की शान आहे दोस्तो. थँक्यू तरी सर, पराभूत झालेल्या संघामधून सुद्धा ज्या खेळाडूने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे त्या खेळाडूला देखील एक ट्रॉफी देण्यात येणार आहे. तर त्या संघाकडून निवड करण्यात आलेली आहे. गोलंदाज मयूर, मयूर कम ऑन द स्टेज. प्रिन्स मूवीज या संघाचा जो खेळाडू आहे मयूर, सॉरी तो पराभूत झालेल्या संघातील खेळाडूला सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहेत प्रशांत आणि पराभूत झालेल्या संघाकडून यतीश यांची निवड करण्यात आलेली आहे. 26 धावांची खेळी साकारली होती ज्यामध्ये षटकारांची हॅट्रिक देखील समाविष्ट होती. यस यतीश, पराभूत झालेल्या संघाकडून यतीश आहे. यतीश आपण व्यासपीठावर यायचंय. आणि हे पहा जबरदस्त डान्स केला जातो या विजयाबद्दल. मायकल जॅक्सन सारखा डान्स होतोय. यस यतीश कम ऑन द स्टेज. राम घरत आपल्याला विनंती आहे की शाखा प्रमुख सरवली बबन पाटील
यांनी दिलेली ही ट्रॉफी आपण पराभूत संघातील खेळाडूंना सुद्धा या ठिकाणी निश्चितच सन्मानित करतोय. चला मॅन ऑफ द मॅच विनर पिकाजी मुकादाम आपल्याला विनंती करतोय, त्याचबरोबर यशवंतजी केणे साहेब आपल्या हस्ते यशवंतजी केणे साहेब यांचे हात खिशामध्ये 500 रुपयांचं रोख पारितोषिक सुद्धा आहे. सुंदर अशी ट्रॉफी आहे जी स्पॉन्सर केले ओम्स ऑटो किंग सुरेंद्रजी पाटील. यस, त्यानंतर आपण सुंदर असा घडी देतोय जी स्पॉन्सर केली साई युग एंटरप्राइजेस द्यायची आहे संजयजी थळे यांच्याकडून. विकासजी मुकादम आपल्याला विनंती असेल की शिव व्यापारी सेना यांच्याकडून सुंदर अशी बॅग आहे रमाकांत गुळवी सुरेंद्र गुळवी यांच्याकडून. यानंतर हर्ष एंटरप्राइजेस राजा नाईक यांच्याकडून सुंदर गिफ्ट आहे. कैलास खंडू मडवी बिंदास ग्रुपचे अध्यक्ष यांच्याकडून जबरदस्त गिफ्ट आहे. त्यानंतर विनीता विश्वनाथ थळे ओम्स एंटरप्राइजेस अनिल थळे प्रेम थळे आणि दीपक थळे यांच्याकडून सुंदर बिग गिफ्ट आणि प्रियांशी एंटरप्राइजेस संदीप जोगू एक घ्यायचं आणखी शेवटच आणि निश्चितच अभिनंदन होत आहे सुंदर गॉगल आहे. प्रशांतजी जबरदस्त आपण विजय प्राप्त केलाय. शेवटच्या चेंडू मध्ये जबरदस्त मेगा षटकार पहिली काय भावना असेल माझे.